आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निम शिरगाव मध्ये बलात्कार घटनेचा निषेध मोर्चा. प्रचंड घोषणाबाजी करत महिलांनी घेतली आक्रमक भूमिका. कठुआ येथील घडलेल्या बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ निम शिरगाव येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजपा सरकार विरोधी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आक्रमक भूमिका घेत महिलांनी आरोपींना कठोर शासन मिळावे अशी मागणी केली. कठुआमध्ये नुकत्याच घडलेल्या आसिफा या 8 वर्षाच्या चिमुरडीवर आर्थिक स्थळी झालेल्या बलात्काराच्या निर्दयनीय घटनेच्या निषेधार्थ निम शिरगाव येथील ग्रामस्थ व एकता तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढला. या मोर्चात संपूर्ण गावातील महिला पुरुष तसेच लहान मुलामुलींनी वेगवेगळ्या प्रकारचे निषेधाचे फलक हातामध्ये घेऊन या मोर्चात सहभाग नोंदवला होता. यावेळी भाजप सरकार विरोधी मोठी घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चास आंबेडकर चौकातून सुरुवात करण्यात आली. येथील झेंडा चौकात मोर्चा येताच निषेध सभा घेण्यात आली. यामध्ये अनेकांनी निषेधार्थ भाषणही केली. विशेषतः महिला जास्त आक्रमक झाल्या होत्या. महिलांनी बेटी बचाओचा नारा लगणवणारे सरकार बेटी बचाओच्या जीवनावर उठले असा आरोप करत या घटनेतील संबंधित नरादमांना भर चौकात मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली. मागणीचे निवेदन ग्रामपंचायत सरपंच तसेच जयसिंगपूर पोलीस ठाण्याला देण्यात आले. त्यानंतर पुन्हा संपूर्ण गावातून मोर्चा काढून आंबेडकर चौकात सांगता करण्यात आली. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मानकरी न्यूज साठी निम शिरगावहून अभय वाळकुंजे. मोदी सरकारचा खाल लोकांना वर पाय करायला पाहिजे. कारण का एवढे लहान मुलं अत्याचार होत, पोटात रात्रभर झोप नाही. कारण का लहान मुलगी एवढे एवढेशी बघून आपल्या गावातल्या पोराने झोप सुद्धा उडवली. रात्रभर पोर चौकात विचार करतात. अरे ह्या मोदी सरकारचा करायचं काय? खाल लोकांना वर पाय. मुलींच्या बाबतीत काढलेला हा मोर्चा प्रत्येक गावी असावा असं मला वाटते. आणि मुलींच्या बाबतीत हा काढलेला मोर्चा आहे हा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काढलेला आहे. हा प्रत्येक गावात झालाच पाहिजे. व मुली व मुलींच्या बाबतीत असा करणारा अत्याचार त्या अत्याचार करणाऱ्याला शिक्षाही झालीच पाहिजे आणि फाशी झालीच पाहिजे. कारण भर चौकात त्यांना फाशी किंवा शिक्षाही झालीच पाहिजे. सरकारने त्यांना शिक्षाही दिलीच पाहिजे. कारण त्या मुलीवर झाला, त्या 8 वर्षाची मुलगी होती, ती